नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीत रेसिपी मराठीमध्ये। आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल प्रसादाची उसळची रेसिपी पाहतो आहे। अतिशय चविष्ट आणि अगदी सोपी आहे बनवायला, तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रसादाकरता आपण इकडे घेतलेलं आहे एक वाटी हरभरे। तर हे गावरान छोटे हरभरे आहेत, तर यात एक काबुली चना पण असतो, तर तो आपण इकडे वापरणार नाही। तर लहान हरभऱ्याचीच आपल्याला इकडे उसळ बनवायची आहे। तर एक वाटी हरभरे आणि इथे आपण अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे। ओला नारळ आपल्याला असा खिसून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतला तरी चालेल। आता इकडे आपण साधारणतः 3 ते 4 हिरव्या मिरच्या वापरतो आहे, अगदी बारीक चिरून घ्या। कढीपत्ता वापरायचा आहे लागेल तसा, आणि लिंबाच्या आकारावडी चिंच मी थोडंसं पाण्यामध्ये भिजायला ठेवलेली आहे। तर त्याचा कोळ वापरणार आहे चिंचेचा। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ वापरायचं आहे। 1 चमचा आपण हळद पावडर वापरणार आहे, आणि 1 चमचा साधारणतः आपण इकडे उडदाची डाळ वापरणार आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपण इकडे चना डाळ वापरतो आहे। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1 छोटा चमचा हिंग, आणि थोडंसं आपण इकडे वापरणार आहे लसूण। साधारणतः 1 8 ते 9 पाकळ्या आहेत आणि 1/2 चमचा हिंग आहे। तर हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला उसळकरता लागणार आहे। याचबरोबर 1 चमचा जिरा आणि मोहरी मी मिक्स वापरणार आहे। तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला जे हे चणे आहेत छोटे, काळे चणेसुद्धा याला म्हणतात आणि हरभरेसुद्धा म्हणतात, तर आता आपण हे हरभरे स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घेऊया। आणि आता यात आपण हरभऱ्याच्या डबल आपल्याला इकडे पाणी टाकून याला झाकण लावून रात्रभर हे हरभरे आपल्याला भिजू द्यायचे आहेत। तर दुसऱ्या दिवशी आपण याची उसळ बनवतो आहे। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छानपैकी हरभरे भिजलेले आहेत। जेवढे हरभरे असतील त्याच्या दुप्पट हे म्हणजे फुगून होतात किंवा भिजून तयार होतात। आता हे हरभरे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे। तर हरभरे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, त्यानंतर आपल्याला हे हरभरे एखाद्या कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायचे आहे। तर थोडंसं पाणी टाकूया, साधारणतः 1/2 ग्लास आपल्याला पाणी लागणार आहे अजून। तर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुकरनुसार आपल्याला हरभरे शिजेपर्यंत शिट्ट्या करून घ्यायचं आहे। तर साधारणतः इकडे मी 3 शिट्ट्या करून घेतलेले आहेत आणि मीडियम गॅसवर या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तर इथे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी, याचं झाकण लावूया आता व्यवस्थित। आणि झाकण लावून आपल्याला हे हरभरे छान असे मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। जर हरभऱ्याला वेळ लागत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये खायचा सोडासुद्धा टाकू शकता, पण भिजवल्यामुळं खूप जास्त वेळ लागत नाही। तर 3 शिट्ट्या करून घेऊया आपण या कुकरच्या। तर इकडे 3 शिट्ट्या मी कुकरच्या करून घेतलेल्या आहेत। 3 शिट्ट्यानंतर आपले हरभरे छानपैकी शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे हरभरे चेक करतो आहे। हाताने असं प्रेस केल्यानंतर हरभरे असे मऊसूत झाले पाहिजेत, अर्थातच उसळीकरता हे हरभरे तयार आहेत। आता आपण याला फोडणी देऊया। तर एखाद्या पॅनमध्ये किंवा आपल्याला कढईमध्ये टाकायचे तेल, तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा वापरू शकता। तूप किंवा तेल तापलं की त्यात जिरं मोहरी कढीपत्ता ॲड करायचं आहे। याचबरोबर आता लसूण टाकूया ठेचलेला। इथे आपल्याला हिंगसुद्धा टाकायचं आहे, खूप मस्त एक सुवास दरवळतो ज्यावेळेस आपण ही फोडणी तयार करतो। आता हिंग थोडंसं तडतडलं किंवा छान फ्राय झालं की त्यात आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे। आता यात टाकूया आपण 1 चमचा चना डाळ। चना डाळसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। यातच आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा उडदाची डाळ। आता व्यवस्थित ह्या मिक्स करून घ्या आणि तडका छानपैकी लालसर कलर होईपर्यंत असा सतत परतत राहा। इथे बघा लसूण छान असा फ्राय झाला आहे, लाल कलर आलेला आहे लसणाला। आता यात टाकायची आपल्याला हळद पावडर। यातच आपल्याला टाकायचं आहे ओलं खोबरं। व्यवस्थित आता मिक्स करून घ्या आपल्याला, आणि हे व्यवस्थित सारण किंवा हे जे मिश्रण आहे ते मिक्स केल्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि ही फोडणी उसळीकरता तयार आहे। आता फोडणी छान अशी तडतडल्यानंतर व्यवस्थित तयार झाली की यात आपण जे कुकरमध्ये शिजवलेले हरभरे होते ते यात आपल्याला ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात टाकूया आपण चिंचेचा कोळ। साधारणतः 2 चमचे हा चिंचेचा कोळ तयार होतो। तर हा कोळ मध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि या उसळीला झाकण लावून जोपर्यंत चिंचेचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित ड्राय होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे।
झाकण लावून साधारणतः 1-5 मिनिटं अशी वाफ काढून घेतल्यानंतर व्यवस्थित ही आपली उसळ तयार झालेली आहे. अतिशय छान सुवास दरवळतो ज्यावेळेस आपण ही पूर्णपणे उसळ तयार करतो. तर चिंचेच्या कोळ्याऐवजी तुम्ही लिंबू पण वापरू शकता किंवा लिंबाचा रस वापरला तरी चालेल. आता गॅस बंद करूया आणि हिरवीगार कोथिंबीर त्यावर आपण भुरभुरून घेऊया. तर अशा प्रकारे प्रसादाची उसळ, अतिशय टेस्टी उसळ तयार होते. तर गणपती बाप्पाचं आगमन तयार होणार आहे आणि दररोज आपण आरतीला प्रसाद बनवतो, तर त्या प्रसादासाठी ही एक रेसिपी आहे किंवा हा एक प्रसाद आहे. तर नक्की तुम्ही एकदा का होणार ट्राय करा. आणि ही उसळ आपण तयार झाली आहे तर आता एका प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. गरमागरम उसळ गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि याचा प्रसाद तुम्ही वाटप करा. तर एकदा का होणार ही रेसिपी ट्राय करून कमेंट बॉक्समध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही.